जेवणामध्ये रायता असेल तर नेहमीपेक्षा 1-2 घास जास्त खाल्ले जातात. रायता ही लोकप्रिय, स्वादिष्ट व आरोग्यदायी साईड डिश आहे. यामुळे दही व कच्च्या फळभाज्या देखील खाल्ल्या जातात. चला तर मग असा रायता तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूयात. नमस्कार, मी स्मिता. माझ्या या स्मिताज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. रायता करण्यासाठी मी येथे 1 कांदा, 1 काकडी, 2 छोटे टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या व थोडी कोथिंबीर घेतली आहे. सध्या माझ्याकडे सर्व टोमॅटो छोट्या साईजचे असल्यामुळे मी 2 टोमॅटो वापरले आहेत. तुम्ही त्याऐवजी 1 मध्यम साईजचे टोमॅटो घेऊ शकता. काकडी, टोमॅटो, हिरव्या मिरच्या व कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता काकडीचे साल शिलनीने शिलून घेऊ. काकडी शिलून झाल्यानंतर त्याची 1 चकती खाऊन पहा, कारण काही वेळेस काकडी कडवट चवीची असू शकते. जर तुम्ही रायता करण्यापूर्वी अशा प्रकारे थोडी काकडी खाऊन पाहिली नाही तर एखादी कडवट काकडी रायत्यामध्ये वापरल्यामुळे त्याची चव बिघडू शकते. त्यामुळे रायता करण्यापूर्वी वापरली जाणारी काकडी कडवट नाही ना याची आधीच खात्री करून घ्या. आता काकडी उभी चिरून त्याचे छोटे तुकडे करून घेऊ. काकडी नंतर टोमॅटोच्या देखील छोट्या फोडी करून घेऊ. त्यानंतर कांदा बारीक चिरून घेऊ. हिरव्या मिरचीचे गोल तुकडे करून घेऊ. यामुळे रायतेतील मिरच्या खाल्ल्या जातात, त्या काढत बसाव्या लागत नाही. यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घेऊ. मी रायत्यासाठी 1 कप दही या काचेच्या बाउलमध्ये घेतले आहे. वजनी म्हणायला गेलं तर मी येथे 250 ml दही वापरले आहे. हे दही मी विस्करणी चांगले फेटून घेणार आहे. त्यातील गुठळ्या मोडून ते 1 संद करून घेणार आहे. दही फेटून न घेता जर रायत्यामध्ये वापरले तर ते नीट मिक्स होत नाही. अशा वेळेस दही फुटल्यासारखे दिसते, परंतु दही फेटल्याने रायता व्यवस्थित मिळून येतो. दही फेटतानाच यामध्ये चवीनुसार मीठ व 2 टीस्पून साखर टाकून घेऊ. हे सर्व मिश्रण आता मिक्स करून घेऊ. आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, काकडी, टोमॅटोच्या फोडी, थोडी कोथिंबीर टाकून चमच्याने मिक्स करून घेऊ. यामध्ये तुम्ही थोडेसे लाल तिखट, थोडी काळी मिरी पावडर देखील टाकू शकता. वरून पुन्हा थोड्या टोमॅटोच्या फोडी, कोथिंबीर टाकून गार्निश करून घेऊ. उन्हाळ्यात जास्त पाणी पिले जाते, त्यामुळे भूक लागत नाही. तसेच भाजी कोणतीही असो जेवणही जात नाही. अशा वेळेस जेवणाला चवदार बनवण्यासाठी तुम्ही जेवणासोबत हा रायता सर्व करू शकता. तुम्ही हा रायता चपाती सोबत खाऊ शकता. हा रायता बिर्याणी व पुलाव सोबत खाण्यास चांगला लागतो. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात याबद्दल तुमचे खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा. अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा.